करमाळा शहरात शिवसेना व वंचित बहुजन आघाडी यांची संयुक्त रॅली। करमाळा शहरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व वंचित बहुजन आघाडी पक्ष यांची संयुक्त रॅली काढून शहरात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून व एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे प्रवीण कटारिया यांनी म्हटले की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची शिवशक्ती व भीमशक्ती युतीवर काल शिक्कामोर्तब झाल्यामुळे आज आम्ही हा आनंद पेढे वाटून करत आहोत व येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत आम्ही एक दिलाने काम करणार आहोत व या गद्दार लोकांना धाडस शिकवणार आहोत। तर वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष होळमट यांनी म्हटले की प्रबोधनकार यांचे नातू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांचे आज मनोमिलन झाले आहे व आज महाराष्ट्रामध्ये चालू असलेली हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी ही युती सर्वांना सरस ठरणार आहे। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर लावण, तालुका संघटक संजय शिंदे, शहर प्रमुख प्रवीण कटारिया, युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर यादव, युवा सेनेचे शहर अध्यक्ष समीर हलवाई, उपाध्यक्ष संतोष गानबोटे, संजय भालेराव, पांडुरंग जाधव, हाजी समीर बाबा शेख, मोहम्मद हाफिज कुरेशी, दादा मिर्झा, कल्पेश राक्षे, प्रसाद निंबाळकर, तर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सुहास ओहळ, देविदास भोसले, तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे, नंदकुमार कांबळे, विलास कांबळे, विशाल लोंढे, गणेश कांबळे, अजय पवळ, लक्ष्मण भालेराव, गेंदाप्पा कांबळे, वैभव आहेर, जितेश रणबागुल, यशवंत कांबळे, रामभाऊ कांबळे हे उपस्थित होते। यानंतर शिवसैनिक व भीमसैनिक यांनी प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्यासमोर जल्लोष करत आनंद व्यक्त केलेला आहे। शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची काल युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये काल पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, संविधानाचं रक्षण करायचं असेल आणि सर्वसामान्य नागरिक वंचित आणि या भारतातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल ती शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या पुढच्या सर्व निवडणुका एकत्रितपणानं लढेल। त्याचाच एक भाग म्हणून त्याचा जल्लोष करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत। एक जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। सर्व पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी, युवा सैनिकांनी एकमेकांना पेढे भरवून या युतीचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढील काळात आम्ही तर यापूर्वी देखील या ठिकाणी एकत्र होतोच, परंतु वरिष्ठ पातळीवरनं निर्णय झाल्यामुळं आम्हालाही एक मोठं बळ मिळालेलं आहे आणि याचा एक परिपाठ म्हणून आजचा हा आम्ही सर्व राष्ट्रीय महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून हा विजयोत्सव साजरा करण्याला सुरुवात केलेली। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष माननीय सुभाषदादा ओळ हे आपले विचार व्यक्त केले। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हृदय बाळासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारातून काल महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांची युती जाहीर केलेली आहे आणि आज आम्ही करमाळा या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी मिळून महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पेढे भरवत आहोत।